तर नाशिकमधून उमेदवारी मिळाली असती तर निवडून आलो असतो असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. अनेक संघटना मला नाशिकमधून उभं राहण्याची विनंती करतायत असं भुजबळ म्हणाले. नाशिकमध्ये माझ्यासाठी वातावरण चांगलं आहे असंही भुजबळांनी म्हटलं आहे. तर भुजबळांची महायुतीमध्ये अवहेलना होते असं दिसतंय असं जयंत पाटलांनी म्हटलंय. खरं आहे की उमेदवारी भेटली असं निश्चितपणे निवडूनही आलो होतो. काल सुद्धा ब्राह्मण सभा आहे त्यांनी पत्र आणून अनेकांना माहिती की आम्ही तुमच्या बरोबर उभे राहा. काल सगळे जे उद्योजक आहेत नाशिकचे ते आले होते, तुम्ही उभे राहा. विणकर समाजाचे ते आले, ते उभे राहा. प्रत्येक जण उभे म्हणजे वातावरण चांगलं असं निवडून आलोही असतो. परंतु तर ठीक आहे, ते जरला तरला काही अर्थ नाही आहे. आमच्याशी काही चर्चा नाही चालू, पण त्यांची प्रचंड अवहेलना महायुतीत होते असं दिसतंय. आणि त्याबद्दल आम्हालाही मनाला खेद वाटतोय. त्यांना जुने सहकारी म्हणून नाशिकमध्ये ते उभे राहणार असं जाहीर करण्यात आलं किंवा दिल्लीनं सूचना केल्या म्हणून, आणि मग ऐनवेळी त्यांना त्यातनं माघार घ्यावी लागली. पवारसाहेबांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्ष काम केले आणि त्यामुळं आम्हाला त्याचा खेद आहे.